नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माहिती अधिकार कायदा 2005 याच्यावर आपण काही भाग अगोदर बघितला होता. आजच्या भागामध्ये काही राहिलेले प्रश्न आहेत ना, आणखी त्याच्यावर फोकस करूया. म्हणजे माहिती अधिकार कायदा जो ज्या परीक्षेला तुम्हाला विचारला जाईल त्याचं संपूर्ण ॲनालिसिस तुम्हाला या ठिकाणी होईल. आयोगाला विचारलेले प्रश्न आणि इतर सर्व प्रश्न याचं ॲनालिसिस आपण या सिरीजमधून करतो आहे. आज आपण बघतो आहे 50 पुढचे प्रश्न त्याच्यानंतर, ठीक आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. एम पी एस सी ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल आहे. आणि आणखी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तुम्हाला 4 विधानं दिलीत, कोणतं विधान सत्य आहे ते ओळखा म्हटलं आहे. ए एस ओ मुख्याला विचारलं होता 2012. माहिती अधिकार कायदा 2005 हा शासकीय गुपिते कायदा 1923 अधिक्रमित करतो असं म्हटलंय. म्हणजे काय? तर हे पहिले विधान बरोबर आहे का? ठीक आहे, पहिले विधान बरोबर आहे. म्हणजे शासकीय गुपिते कायद्यामध्ये जरी काही तरतुदी असल्या आणि त्या तरतुदी माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भामध्ये विसंगतपणा जर आला तर त्या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यातल्या तरतुदी अंमलात राहतील असं म्हटले. कारण माहिती अधिकार कायदा 2005 जो कलम 22 आहे याच्यामध्ये हे सांगितले. कलम 22 मध्ये काय सांगितलंय की जो शासकीय गुपिते कायदा त्या त्यावेळी अंमलात येणाऱ्या कोणत्याही माहिती अधिकार तरतुदीशी विसंगत काही असलं तरी माहिती अधिकार कायद्यातल्या तरतुदीच लागू राहतील. म्हणजे जे माहिती अधिकार कायद्यातलं कलम 22 मध्ये ही गोष्ट सांगितले. भारताची सुरक्षा दोन्ही कायद्यामध्ये एक उद्देश आहे, डेफिनेटली बरोबर आहे. माहिती अधिकार 2005 या कायद्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा आहे का? नाही. दंडाची आहे का? आहे. कारण 250 आणि 25,000 मॅक्झिमम ही दंडाची तरतूद आहे, म्हणजे ह्या ठिकाणी बरोबर आहे. याचा अर्थ वरीलपैकी सर्व विधानं काय असणार आहे? तुमची बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे माहिती अधिकाराच्या अनुषंगानं जोड्या लावा. युनायटेड किंगडम, अमेरिकेचे संयुक्त राज्य, ऑस्ट्रेलिया, भारत. हे तुम्हाला राज्यसेवा मुख्य 2018 दिले. भारत म्हणजे डोळे झाकून 4, डीला 4 कुठं इथं आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 3 दिले म्हणजे हे चुकीचं आहे. आता राहिला मुद्दा युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम 1985, सरळ जुडे. ऑस्ट्रेलिया 1982, ठीक आहे. तुम्हाला मग जोड्या लगेच जुळतात. अमेरिका 1946, म्हणजे 1, 2, 3, 4 हे करेक्ट आन्सर तुमचं इथं असणार आहे. 1990 माहिती अधिकार चळवळ सुरू झाली तेव्हा डॅश डॅश या संघटनेनं राजस्थानमधील दुष्काळ निवारणाच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांची लेखे याची मागणी केली होती. राज्यसेवा मुख्य 2014 विचारलेला प्रश्न आहे. कोणती संघटना? ऑप्शन बघा, मजदूर किसान संघर्ष, मजदूर कामगार शक्ती, मजदूर किसान श्रमिक आणि मजदूर किसान शक्ती. किती जवळचे ऑप्शन वाटतायत? करेक्ट आन्सर येतं मजदूर किसान शक्ती संघटना. लक्षात ठेवा, या संघटनेनं राजस्थानमधल्या दुष्काळ निवारणाच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांचे लेख याची मागणी केलेली होती. याच्यामध्ये कोणी नेतृत्व होतं? श्रीमती अरुणा रॉय हे नाव लक्षात घ्यायचं. श्रीमती अरुणा रॉय यांच्या नेतृत्वाखाली, अरुणा रॉय यांच्या नेतृत्वाखाली, ठीक आहे. हे पहिला पॉईंट महत्त्वाचा. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत 2005 अर्जदारास असलेल्या अधिकारांविषयी खाली काही विधानं दिलीत, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हटले. 2016 विचारलेला प्रश्न आहे. पहिले विधान बघा, अर्जदाराला विचारलेली कोणतीही आणि सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. सर्व प्रकारची आणि कोणतीही माहिती मिळवण्याचा अधिकार आहे का? की काही बाबतीमध्ये त्यांना मागता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा एखादी संरक्षणाच्या बाबतीमधली माहिती असेल, डिफेन्स सेक्टरच्या संरक्षण विषयक माहिती, ती तुम्हाला देता येत नाही ना. त्यामुळे ही सर्व प्रकारची माहिती मागू शकणार आहे का? नाही. किंवा न्यायालयानं प्रकाशित करण्यास मनाई केलेली एखादी बाब असेल तीसुद्धा देता येणार नाही. किंवा संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशा गोष्टीसुद्धा त्यांना मागता येत नाहीत. म्हणजे सर्व बाबी येणार आहेत का? नाही. हे काय असणार आहेत? अपवाद असणार आहेत. समजा एखादं विदेशी शासन आहे आणि ते विदेशी शासनाकडं एखादी विश्वासपूर्वक मिळालेली माहिती असेल ती सुद्धा तुम्हाला माहिती अधिकार ह्याच्या अंडरखाली देता येणार नाही. याचा अर्थ सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार कोणतीही, हा असं दोन शब्द वापरलेत, पहिलं विधान चुकीचं आहे. लक्ष देत आहे का? कारण त्याला काही अपवाद आहेत ना, म्हणून चुकीचं आहे. जेव्हा अशी माहिती एखाद्याच्या जीविताशी आणि स्वातंत्र्याशी संबंधित असेल, जीविताशी आणि स्वातंत्र्याशी, तेव्हा जन अधिकाऱ्याला अर्ज मिळाल्यापासून 24 माहिती बरोबर का? नाही. जर जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर 48 पाहिजे. 24 आहे का? नाही. याचा अर्थ दुसरं विधानसुद्धा चुकीचं आहे. जर वेळेत जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा लावून नुकसान भरपाई मिळवू शकतो, असं काही करू शकत नाही. याचा अर्थ वरीलपैकी सर्व विधानं चूक आहेत. वरीलपैकी सर्व विधानं चूक आहेत. पुढचा प्रश्न आहे,
केंद्र सरकारनं माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये संमत केला, त्या अगोदर पुढीलपैकी कोणत्या राज्यांनी हा कायदा संमत केला होता त्याचा योग्य गट ओळखा, म्हणजे क्रमाने गट ओळखा. तमिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटक वगैरे असा गट दिला आहे. तुम्हाला माहिती आहे ना तमिळनाडूनं कधी केलं होतं, 1997, म्हणजे ते एक नंबरला असणार आहे. गोव्यांना सुद्धा 1997 पिरियडमध्ये आहे, राजस्थान 2000 पिरियडमध्ये, कर्नाटक 2000 पिरियडमध्ये, म्हणजे हा पहिलाच गट बरोबर आहे ना. या ठिकाणी तुम्हाला बघा, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र. तमिळनाडू गुजरात येतो का? नाही येत यामध्ये कायदा केल्यापैकी अगोदर ना, माहिती केंद्र सरकारच्या अगोदर डेफिनेटली नाही. या ठिकाणी हरियाणा दिले, हरियाणा येतं का? हरियाणा पण येत नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आहे. तमिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटक हा क्रम येतो. मग दिल्लीनं 2001 लक्षात घ्या, दिल्लीनं 2001 कायदा केलेला होता. महाराष्ट्राचा जर विचार केला तर ते महाराष्ट्रानं 2002 केला होता. महाराष्ट्रानंतर आसाम पण होता, त्यांनी सुद्धा 2002 माहिती अधिकार कायदा ऑलरेडी केलेला होता. MP केला होता 2003, म्हणजे मध्य प्रदेश. जम्मू काश्मीरनं केला होता 2004, म्हणजे असा एक क्रम तुम्ही बघू शकता. पण तमिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटक दिलेल्या पर्यायातून करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम -- नुसार मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त याची सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालातील कारणामुळे राज्यपाल हकालपट्टी करतात. तर मुख्य माहिती अधिकाऱ्यांना पदावरनं दूर करणं बेसिक आर्टिकल आहेत ना. आपण काय बघितलं, कलम 14 माहिती अधिकार कायद्यातलं कलम 14 आणि माहिती अधिकार कायद्यातलं कलम 17. कलम 14 मध्ये काय सांगितलंय की जो केंद्राचा मुख्य माहिती आयुक्त असतो, केंद्राचा मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त जे असतात यांना पदावरनं दूर करण्याचा अधिकार प्रेसिडेंटला असतो, प्रेसिडेंटला. आणि कलम 17 मध्ये काय सांगितलं, राज्याचा मुख्य माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आयुक्त यांना पदावरनं दूर करण्याचा अधिकार, इथं राज्यपालचा रोल महत्त्वाचा आहे. म्हणजे कलम 14 आणि कलम 17 तुम्हाला काय विचारलंय, राज्याचं विचारलंय, राज्य माहिती आयुक्त. राज्याचं म्हटलं की कलम 17, कलम 17 मधले कोणता आर्टिकल आहे, एकच आहे, 17(1), म्हणजे हे उत्तर असणार. जर तुम्हाला केंद्राचं विचारलं असतं तर 14(1) आलं असतं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न समजतोय का? पॉईंट लक्षात घ्या, आर्टिकलचा डिफरन्स, 14 केंद्रासाठी, 17 राज्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 2 खंड -- अन्वये त्रयस्थ पक्ष, याचा अर्थ माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या नागरिका व्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती असा आहे, आणि यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण याचा समावेश होतो. त्रयस्थ पक्ष म्हणजे कोणता खंड येतो, तर त्याचा करेक्ट आन्सर आहे खंड N येतो. खंड कोणता येतो, N येतो. कारण खंड K जर बघितला तर खंड K मध्ये सांगितले राज्य माहिती आयोग. खंड K मध्ये काय सांगितलंय, राज्य माहिती आयोग. म्हणजे राज्य माहिती आयोग म्हणजे कलम 15(a)(1) नुसार गठित केलेला राज्य माहिती आयोग असा त्याचा अर्थ होतो. खंड L म्हणजे काय, राज्य माहिती आयुक्त व राज्य इतर माहिती आयुक्त यांचा अर्थ दिलेला आहे. M मध्ये काय सांगितले, राज्य जन माहिती अधिकारी, राज्य जन माहिती अधिकारी याच्या संदर्भात सांगितले. म्हणजे राज्य जन माहिती अधिकारी म्हटलं M, आणि L म्हटलं तर तुमचं राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती, या पद्धतीनं. म्हणजे खंड N हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 2(e) नुसार सक्षम अधिकारी याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद मध्ये -- अन्वये नियुक्त केलेला प्रशासक, तर तिथं 239 आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. आर्टिकल 2 माहिती अधिकार कायद्यातलं शेवटची ओळ आहे असे आयोगाने विचारले. कलम 239 नुसार नियुक्त करण्यात आलेला प्रशासक हे सरळ सरळ दिलेलं आहे. म्हणजे 239 मध्ये काय म्हणतो आपल्या घटनेमध्ये, की एखादं युनियन टेरिटरी असेल आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतीला प्रशासक नेमायचा अधिकार असतो. राष्ट्रपती जे असतात ना, त्यांना प्रशासक नेमण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे ते 239. खालीलपैकी कोणत्या अपिलामध्ये केंद्रीय माहिती आयोगाखंड राजकीय पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम 2(h) अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणे आहेत असा निर्णय दिला. म्हणजे राजकीय पक्ष काय आहेत, कलम 2(h)च्या अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण आहेत असं कोणत्या ह्याच्यामध्ये खटल्यामध्ये म्हणण्यात आले किंवा अपिलामध्ये. करेक्ट आन्सर आहे अगरवाल. म्हणजे AC अगरवाल आणि अनिल बैरवाल विरुद्ध LIC किंवा AICC. AICC म्हणजे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, BJP, CPM, CPI, NCP, BCP. लक्षात काय ठेवायचं आहे, सैनी नाही आहे किंवा अरुण शशी गांधी नाही आहे किंवा शैलेश गांधी नाही आहे. इथं AC अगरवाल आणि अनिल बैरवाल यांच्या, म्हणजे राजकीय पक्ष म्हटलं की ही दोन नावं इथं लक्षात घ्या. खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कोणत्या कलमानुसार जी न्यायालयानं न्यायाधिकरणानं प्रकाशित करण्यापासून रोखली आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल
अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आले हे कोणत्या कलमामध्ये सांगितले असं म्हटले. आता डेफिनेटली आठमध्ये, पण आठमध्ये कुठं येतो, कारण कलम आठ म्हणजे काय सांगतं माहिती अधिकार कायद्यातलं, की काही माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद, म्हणजे माहिती प्रकट करण्याबाबत, माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद हे तुम्हाला आठमध्ये सांगितले. आणि ह्याच्यामध्ये तुमचं करेक्ट ॲन्सर येतं 8(1)(b), 8(1)(b) ह्याच्यामध्ये ही सांगितलेलं आहे. आता 8(1)(b) हे तुमचं करेक्ट ॲन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा असं म्हटलं आहे. पहिलं विधान आहे, मागण्यात येत असलेली माहिती दुसऱ्या प्राधिकाराकडे असल्यास अर्ज 7 दिवसाच्या आत हस्तांतरित करावा. 7 दिवस आहे का? तर एका ठिकाणाहून पाठवायचं असेल तुम्हाला तर ती किती, की मागणे दुसऱ्या प्राधिकाराकडे 5 दिवस आहे, 7 आहे का? नाही, 5 दिवस आहे. याचा अर्थ हे चुकीचं आहे. जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक, म्हणजे दुसरं बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट ॲन्सर आहे. केंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला आहे. केंद्रीय माहिती आयोगामध्ये कोण असतो? केंद्रीय माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त असतो, आणि आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील. 10 पेक्षा, 5 पेक्षा म्हणजे हे चुकीचं आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चुकीचं आहे, म्हणजे ए आणि सी हे तुमचं करेक्ट ॲन्सर असणार आहे. कोणतं विधान बरोबर आहे ते, म्हणजे केंद्रीय माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयोग तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील. चौकशी करताना राज्य माहिती आयोगास खालील बाबीसंबंधी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात, त्यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे ना ते तुम्हाला ओळखायला सांगितलेलं आहे. थोडंसं अवघड प्रश्न वाटेल तुम्हाला, पण सिंपल आहे, थोडंसं लक्ष द्या, उत्तर तुम्हाला लगेच देता येईल. आता याच्यामध्ये बघा, बोलावणे, समक्ष हजर राहण्यास भाग पडणे, म्हणजे एखादा दिवाणी अधिकार जे म्हणतात माहिती आयोगाला, तर बोलवू शकतात एखाद्या घटकाला, हजर राहण्यास भाग पडू शकतात. किंवा प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्वीकारणं बरोबर आहे. कोणत्या न्यायालय, कोणत्याही न्यायालयाकडं अथवा कार्यालयाकडं कोणतेही सार्वजनिक कागदपत्र मागवू शकतात. साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी समन्स पण बजवू शकतात. याचा अर्थ वरीलपैकी सर्व हे तुमचं या ठिकाणी करेक्ट ॲन्सर असणार आहे, की माहिती अधिकार अधिनियम 2005 कोणत्या कलमानुसार राज्य माहिती आयोग गठीत करण्यात आलेला आहे. तर त्यातलं कलम 18 जो दिवाणी न्यायालयाचा अधिकार, म्हणजे कलम कोणतं, कलम 18 येते, कलम 18 इथं तुम्हाला घटक लक्षात ठेवायचा. 18 अधिकार आणि कार्य दिलेत ना त्याच्यामध्ये. माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही, हे अपवाद कोणत्या कलमांतर्गत दिले? माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद कलम 8, माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद कलम 8. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन केव्हा साजरा होतो? आंतरराष्ट्रीय 28 डिसेंबर, करेक्ट ॲन्सर येतं 28 सप्टेंबर, सॉरी 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा केला जातो. माहिती अधिकार तयार करण्यात महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक होता? महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक होता? 5वा क्रमांक होता, कारण तमिळनाडू पहिला होतं, त्यानंतर गोवा होतं 2 नंबरला, राजस्थान, कर्नाटक, ओके, याच्यामध्ये 5वा नाही 6वा येतो आहे, कारण तमिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली, आता आपण हे बघितलं होतं, इथं महाराष्ट्र आहे, कारण हे दोन्ही 1999 राजस्थान कर्नाटक 2000 आहे, दिल्ली 2001 आहे, आणि महाराष्ट्र 2002 आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे महाराष्ट्र येतो 6वा, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 कोणत्या कलमानुसार न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आली आहे? म्हणजे न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी म्हणजे काय? न्यायालयीन हस्तक्षेप मनाई असं म्हटलंय. न्यायालयीन हस्तक्षेपास मनाई करण्यात आली, हस्तक्षेपास मनाई. तर हे सांगितले कलम 23, कलम 23 ऑप्शनमध्ये आहे का? नाही, पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी कोणतंही नाही. 18 माहिती आयोगाचं अधिकारण कार्य सांगितले, 19 अपिलाबाबत तरतुदी सांगितले, 20 शिक्षेची तरतूद आहे, दंड शिक्षा, आणि 23 सांगितले न्यायालयीन हस्तक्षेपच मनाई, म्हणून पर्याय क्रमांक 4 करेक्ट ॲन्सर असणार आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियमाने पुढील कायद्याचे निरसन केले आहे, कोणत्या कायद्याचं निरसन केलं? तर याचं करेक्ट ॲन्सर येतं, निरसन म्हणजे कलम 31, माहिती अधिकार कायद्यातलं शेवटचं कलम 31, त्यानं माहितीचं स्वतंत्र, म्हणजे माहिती मिळवण्याचा स्वतंत्र अधिनियम जो 2002 आहे, याचं निरसन करण्यात आले. निरसन म्हणजे रद्द करण्यात आलं, निरसन म्हणजे रद्द, लक्षात ठेवा. माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य अधिनियम, इथं जनमाहिती अधिनियम, माहिती अधिनियम, गुपित अधिनियम असं जवळचे ऑप्शन दिलेत आणि आपल्याला वाटतं करेक्ट आहे, पण ते तसं नसतं. पुढचा प्रश्न आहे, डॅश कडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही,
कोणतेही शुल्क म्हणजे जे कुणाकडून आकारलं जाऊ शकत नाही, जी दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असते, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना कन्सेशन असतं, हा महत्त्वाचा घटक. माहिती अधिकाराचा कायदा 2005 तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला दिले? नियम कोण करू शकतं? नियम केंद्र सरकार करू शकतं, राज्य सरकार करू शकतं, सक्षम प्राधिकारी करू शकतं, वरीलपैकी सर्व. ओके, कलम 27 सांगितले ना नियम तयार करण्याचा अधिकार, माहिती अधिकार कायद्यातलं कलम 27 नियम तयार करण्याचा अधिकार. माहिती अधिकार हा डॅश डॅश आहे. माहिती अधिकार कसा आहे, संविधानात्मक आहे का नाही, नंतर तयार करण्यात आलाय, संसदेनं कायदा करून केलाय, याचा अर्थ तो स्टॅच्युटरी अधिकार आहे, वैधानिक अधिकार आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण तो संसदेनं कायदा करून केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 तरतुदीप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरता कोण अर्ज करू शकतो? जनमाहिती अधिकाऱ्याकडे कोण करू शकतो? प्रत्येक भारतीय नागरिक, परदेशी नाही, मंडळ नाही, तर लक्षात ठेवा प्रत्येक नागरिक त्याच्याकडे अर्ज करू शकतो. म्हणजे काही प्रश्न असे आहेत ना, तुम्ही तिथं कन्फ्यूज व्हाल, वाटायला अरे तुमचं बरोबर आहे, पण तिथं ते थोडंसं घटक लक्षात घ्या. तर या पद्धतीनं माहिती अधिकार कायद्याचे बरेचसे महत्त्वाचे प्रश्न आयोगाचे सर्व या ठिकाणी आपण कव्हर केलेत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन आहे, एमपीसी ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल आहे. आणखी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू, धन्यवाद.